माय मराठी माय बोलीचं महाचॅनल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय नागोराव कुंभार सर, उद्घाटक माझा मित्र अतुल देऊळगावकर, मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष जयद्र जाधव, सचिव दुष्यंत कटारे, सभागृहात उपस्थित सर्व साहित्यिक मोहीब विलास निमगीकर, योगराज माने, रमेश चिल्ले, रामदास कांबळे, सुरेंद्र पाटील आणि सर्व मित्रांनो, खरं म्हणजे संमेलनाच्या अगोदर माझे अनेक ठिकाणी इतके सत्कार झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात अहमदपूरचा सत्कार आमच्या राजेसाहेब कदमनीचं इतकं दूरपर्यंत भाषण नेऊन पोचवलं. ठाले सरांना मला फोन केला की अहो तुमचं अध्यक्षाचं भाषण संमेलन व्हायच्या अगोदरच कसं काय सगळीकडे वाजायलं आहे. अहो सर, ते अहमदपूरच्या लोकांनी सत्कार ठेवलता तिथलं भाषण आहे, त्या संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण नाही. अध्यक्षाचं भाषण असं कसं मी ओपन करेल ते. पण ते इतकं म्हणजे घनसावंगीच्या भाषणापेक्षा सुद्धा अधिक भारी ते भाषण झालं असं मला वाटतं. इतकं सुंदर ते भाषण झालं आणि अनेक ठिकाणी सत्कार झाले होते, त्यामुळं जयदरतला म्हणत होतं की औचित्याला धरून होत नाही, पण प्रेमाखातर त्यांनी पुन्हा इथं एकदा सत्कार घडवून आणला त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे मी आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि खरं म्हणजे 30 वर्षापासून लातूरमध्ये 30-35 वर्ष मला येऊन झाले आणि एक धडपड होती की तिथं परभणीला असताना मी जे वातावरण पाहत होतो भोवताली, नरहर कुरुंकर नांदेडला होते, इकडे युम पठाण, सुधीर रसाळ, भगवंतराव देशमुख, अनंतराव भालेराव, त्यांच्यामुळे एक साहित्यिक वातावरण संपूर्ण मराठवाड्यामध्ये निर्माण झालेलं होतं. परंतु आमच्या विद्यापीठामध्ये म्हणा किंवा लातूरमध्ये आल्याच्यानंतरसुद्धा फार केविलवाणी अवस्था होती. म्हणजे अतुल लातूरमध्ये मी आलो 86 आणि 87 एकदा बंद पडलेली मसाप, म्हणजे 68 चंद्रकांत देऊळगावकर स्वागत कार्यवाह असताना आणि शिवराज पाटील स्वागत असताना जे संमेलन झालं त्याच्यानंतर फारसे ॲक्टिव्हिटीज नव्हत्या. नाट्य चळवळ वगैरे होती परंतु साहित्यिक उपक्रम फारसे होत नव्हते. आणि जयप्रकाश मानेच्या कॉलेजमध्ये एक बैठक झाली, मी उत्सुकता म्हणून त्या बैठकीला गेलो आणि तिथं एक उद्धट साहित्यिक आमच्यापैकी इतक्या वाईट पद्धतीनं तो बोलला की देऊळगावकर सर अक्षर डोळ्यात पाणी आणले किंवा ज्याला कुणाला चालवायचं चालवा, आता मी याच्यातून बाजला होतो. म्हणजे कदर नाही, जाण नाही, काही नाही. आणि मसापा म्हणजे काय, कुणाचीच मालकी नाही, कुणाचा अधिकार नाही अशी पद्धती ती. म्हणजे एखादं दलित साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ किंवा बाकीच्या एका विशिष्ट जातीचे काही चळवळ असली की काही लोकांच्यामध्ये असतात हक्काचे असे, परंतु मराठवाडा साहित्य परिषद म्हटलं की सगळ्याचीच मालकी आणि सगळ्याची बेजबाबदारी अशा पद्धतीचं वातावरण होतं. मला अतिशय म्हणजे दुःख होतं त्या गोष्टीचं. आणि 30 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो की लातूरमध्ये आहे पोटेन्शियल तर आहे. इथं वाघमारे सर आहेत, कुंभार सर आहेत, रणसुभे सर आहेत, मगिरवार सर होते, चंद्रकांत देऊळगावकर आहेत, गळेगावकर सर होते, परंतु एक नीट वाङ्मयीन वातावरण, म्हणजे वाचकांची संख्या प्रचंड आहे, पुस्तकं लिहिणारे आहेत, बाकी सगळं आहे, परंतु त्याला नीट रंगरूप काही नीट येत नव्हतं. आणि म्हणून आम्ही सुरुवातीला परभणीला कृषी विद्यापीठामध्ये जसं आम्ही कुठलेही पदाधिकारी नाही काही नाही, एक मृदगन वाङ्मय मंडळ असं स्थापन केलं होतं. कारण पदाधिकारी आले की मारामाऱ्या आणि बोंबाबोंब सुरू होते हे आम्हाला माहीत आहे. म्हणून चिल्ले लातूरला आल्याच्यानंतर मी म्हटलं आपण परभणीला जसं करतो तसं करूया आपण. म्हणून प्रत्येकाच्या घरी महिन्याला एकदा जमायचं, अंदाजा भात लावंडे असतील किंवा बाकीचे अनेक काही लोक होते तर त्याच्या घरी जमायचं आणि साहित्यावरती चर्चा, कोणाच्या कविता असतील, कोणाची कथा असेल त्याच्यावरती लिहिलं असेल तर वाचन, किंवा कोणी वाचलेलं चांगलं पुस्तक असेल तर त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आणि मी चिल्लेला सांगत होतो की आपण पदाधिकारी नेमलो की बॉम्ब होतो लातूरात, तो असं जसं आहे तसंच चालवूया आपण. आणि एकदा आम्ही चिल्लेला आदेश केला, संजय गाडगेला सचिव केलं आणि पुन्हा जे गोंधळ सुरू झाला की पुन्हा पदाधिकारी ना तुमचं तुम्ही करा, मग आमचं काय आणलंय, म्हणजे आम्हाला काय आदेश केला नाही, तर अशा प्रकार सुरू झाले. तरी देखील तशा अवस्थेमध्ये 2003 मराठवाडा साहित्य संमेलन जे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं लातूरला घडवून आणलं की त्या प्रकारचं संमेलन मराठवाड्यामध्ये त्याच्या अगोदरी कधी झालं नव्हतं, नंतरही कधी झालं नाही, हे लातूरचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारचं पोटेन्शियल, अशा प्रकारची क्षमता लातूरमध्ये असूनसुद्धा त्याला नीट मार्गी लागत नव्हतं,
म्हणजे आताच्या खरं पदाधिकाऱ्यांना धन्यवाद आपण सर्वांनी दिले पाहिजेत की जयद्रथ जाधवचं कौशल्य हे की तो त्याच्याकडे काही गुण आहेत, म्हणजे मी त्याला अनेकदा म्हणतो की तू साहित्य कमी पुढारी जास्त आहेस, पण असे काही गुण लागतात अशा व्यक्तीमध्ये की सर्वांना एकत्रित करून सर्वांची मोठ बांधणं आणि सगळ्यांचे रुसवे फुगवे सगळ्यांचं ते सांभाळणं याला फार माझ्यासारखं नाही टिकत याच्यामध्ये, मर्द म्हणते कशाचं काय आलं आहे मोहीम. आपण लिहिणारे वाचणारे माणसं रोज रोज कुणाच्या काय खाजवत बसाल, कुठं कुठं करत बसा, परंतु जयद्रथ या बाबतीमध्ये खमक्या निघाला आणि दुष्यंत कटारे असतील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची टीम असेल अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं लातूरमध्ये हे वाङ्मयीन वातावरण निर्माण करण्यामध्ये फार मोठं योगदान या सर्वांचं आहे आणि तीन संमेलनं अतिशय दृष्ट लागावी अशी अशा प्रकारची शिवार साहित्य संमेलनं त्यांनी सुरू केलेली आहेत आणि आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता कौतुकाने सगळी चर्चा होते की लातूरमध्ये फार चांगली टीम उभी राहिलेली आहे, म्हणजे लेखकाच्या वगैरे तर आहेच, अतुल इथं आहे, रणसुबे सर इथं आहेत, वाघमारे सर आहेत, त्याच्यामुळे लातूरचं नाव महाराष्ट्रामध्ये आहेच आणि आता फार मोठे साहित्यिक त्याची केंद्र या पुणे मुंबईमध्ये फारशी राहिलेली नाहीत, पुणे मुंबई सोडून बाहेरच्या इतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्येच ते आता केंद्रित झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक चांगले दिवस साहित्याला आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लातूरचा देखील सहभाग योग्य प्रकारे, म्हणजे सुरेंद्र पाटलासारखा माणूस की ज्याची पुणे मुंबईमध्ये देखील दखल घेतली जाते, मोहीम कादरीसारखा लेखक ज्याची संपूर्ण महाराष्ट्र दखल घेतो, प्रसाद कुमठेकर उदगीरसारखी तिथली बोलीभाषा संपूर्ण मराठवाड्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नेऊन पोचवण्याचं काम या लेखकांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारचे काही कवी, अशा प्रकारचे ललित लेखक, अशा प्रकारचे कथाकार कादंबरीकार आपल्या परिसरामध्ये निर्माण होत आहेत आणि त्याला योग्य प्रकारचे एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या साहित्य संस्था करतात, साहित्य परिषद करते आणि अशा प्रकारचं काम आपली मराठवाडा साहित्य परिषद लातूरची शाखा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करते आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांचा अभिनंदन करतो आणि माझा इथं सत्कार केला त्याबद्दल देखील आभार मानतो, थांबतो, धन्यवाद.